जय महाराष्ट्र। आज वीडियो बनवण्याचे कारण आज शिवसेनेचा 54वा वर्धापन दिन। शिवसेना या चार अक्षरांचा सुरुवातीला मी सगळ्यांना परिचित करून देतो। शी म्हणजे शिस्तबद्ध, व म्हणजे वचनबद्ध, से म्हणजे सेवा भावी वृत्ती असणारी, अन्ना ना म्हणजे नामर्दांना स्थान नसणारी संघटना म्हणजे शिवसेना। आणि आज ह्या आमच्या शिवसेनेचा, तुमच्या आमच्या मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेचा आज वर्धापन दिन। आणि या वर्धापन दिनाच्या माझ्या तमाम शिवसैनिकांना, महाराष्ट्रातील तमाम जनतेला या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी 54 वर्षाची आमची शिवसेना झाली, शिवसैनिकांची शिवसेना, सर्वसामान्य माणसांची शिवसेना 54 वर्ष झाली। मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी एक संघटन असावं, एकी असावी आणि महाराष्ट्र मुंबई सुरक्षित असावी म्हणून ह्या शिवसेना नावाच्या संघटनेची स्थापना माननीय प्रबोधनकार ठाकरे यांचे सुपुत्र सरसेनापती वंदने बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केली। आणि प्रत्येक व्यक्तीला आपलीशी वाटणारी ही शिवसेना एक रोपाचं वटवृक्ष झालेलं आहे। आज जगाच्या पाठीवर असा एकही देश नाही की त्या देशात हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंना ओळखलं जात नाही, शिवसेनेला ओळखलं जात नाही। जगात इंटरनॅशनल शहर असणार मुंबई, ज्या मुंबईची ओळख जगभरात आहे, त्या मुंबईवर अधिराज्य गाजवणारी ही शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम सर्वसामान्य शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली केलं। अनेक लोक सांगतात, म्हणतात शिवसेना म्हणजे गुंडांचा पक्ष। होय, जर शिवसैनिक गुंड असतील आणि सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी गुंडगिरी करीत असतील तर आम्ही गुंड व्हायला तयार आहे। होय, आम्ही गुंडच आहोत। सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी झुंजण्यासाठी गुंडगिरी करावी लागत असेल, एकदा नाही आम्ही हजार वेळा करू। आम्हाला अभिमान आहे आमच्या बाळासाहेबांच्या, आमच्या शिवसेनेचा आम्हाला अभिमान आहे। ज्या ज्या वेळी मुंबई संकटात होती, महाराष्ट्र संकटात बॉम्बस्फोट झाले असतील, आया बहिणींची माता बहिणींचे दंगलीत आबरू वाचवायचं काम जर कोणी केलं असेल तर ह्या शिवसेनेच्या गुंडांनीच केलं। म्हणून शिवसेनेवरती आम्ही जीवापाड प्रेम करतो, शिवसैनिकांच्या वरती जीवापाड प्रेम करतो। 2002 साली मी शिवसेनेचं काम विद्यार्थी सेनेच्या चळवळीतून चालू केलं, 11-12 वेळा असताना। आज 2020 आहे, 18 वर्ष अविरतपणे शिवसेनेचं काम केलंय, करतोय आणि करत राहणार। कारण ही शिवसेना आमची, तुमच्या आमच्या सर्वांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना आहे, सर्वसामान्य माणसांसाठी झुंजणारी संघटना आहे। म्हणून आम्हाला शिवसैनिक असल्याचा अभिमान होता, आहे आणि राहील। कोण म्हणतं पद असल्याशिवाय काम करता येत नाही? बाळासाहेबांनी शिवसैनिक हे जे पद दिले हेच आमच्यासाठी लाखमोलाचं आहे। पदाची गरज नाही शिवसैनिकांना, पद असल नसल तरी शिवसेना आमची होती, आमची आहे, आमचीच राहणार। शिवसैनिक मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही। भगव्याशी निष्ठावंत आहोत, भगव्याशी वचनबद्ध आहोत आणि भगवा आयुष्यभर सोडणार नाही। हीच या वर्धापन दिनी माझ्या बाळासाहेबांना, माझ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांना शब्द देतो। थांबतो, जय हिंद, जय महाराष्ट्र।